सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। मिरजा 261 इमारती धोकादायक असल्याचा महापालिकेने दावा केला आहे, तर अति धोकादायक इमारती लवकरात लवकर पाडण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्तांनी दिली आहे। सध्या संततधार पावसाने शहरातील जुन्या इमारती धोकादायक झाल्या आहेत। या धोकादायक इमारतींमुळे भविष्यात मोठी दुर्घटना अथवा जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे महापालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण सुरू केले। प्रभाग 3, 4, 5, 6, 7 व 20 मधील धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे। त्यामध्ये 261 धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करून नावे निश्चित करून यादी तयार केली। प्रशासनाने धोकादायक इमारती मालकांना नोटीस करण्यास सुरुवात केली। अति धोकादायक इमारती येत्या 24 तासात काढून घेण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत, तर मध्यम धोकादायक इमारती 1 महिन्यात काढून घ्यावे असे आदेशही दिले आहेत। नोटीस बजावली असताना धोकादायक इमारती मालकांनी काढली नाही तर कोणत्याही विरोधाला न जुमानता महापालिका प्रशासन कडक कारवाई करणार असा इशारा सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी दिला आहे। महिनाभरात पाऊस सुरू झालेला आहे, त्या अनुषंगाने यापूर्वी जो सर्वे झाला आहे 15 ते 16 लोकांचा ज्या धोकादायक बिल्डिंगचा, त्याच्यामध्ये 2 लोकांनी स्वतःहून अति धोकादायक बिल्डिंग काढून घेतल्या आहेत। 3 कारवाई मी स्वतः केलेली आहे गेल्या 2-3 दिवसामध्ये, आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण महापालिका क्षेत्रात सर्वे चालू असून मिरजेच्या प्रभाग 4 3, 4, 5, 6, 7 आणि 20 या वॉर्डामध्ये सर्वे करून एकूण 261 इमारतींचा आम्ही धोकादायकचा सर्वे आज पूर्ण केलेला आहे गेल्या 7 दिवसापासून, आणि त्या सर्वेनुसार अति तातडीची जी धोकादायक बिल्डिंग आहेत त्यांना आम्ही 24 तासाची नोटीस देऊन तात्काळ काढण्याची कारवाई चालू करणार आहे उद्यापासून। तरी नागरिकांनी घाबरू नये, आणि जर अशी तातडीची जर काही धोकादायक बिल्डिंग असेल तर तात्काळ उपायुक्त मॅडम, आयुक्त किंवा माझ्याशी संपर्क साधावा, आम्ही ताबडतोब ती कारवाई करू पाडण्याची। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।